ज्या चार निवडणुकांचे राज्यांचे निकाल झाले त्याच्यामध्ये भाजपानं तीन राज्य ही बहुमतानं जिंकलेली आहेत आणि मला असं वाटतं की राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव करत भाजपनं आपला झेंडा त्या ठिकाणी फडकवलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील भाजपला ऐतिहासिक विजय प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मी शिवसेनेच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीनं नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, नड्डा साहेब असतील आणि तिथले महायुतीचे एनडीएचे सर्व कार्यकर्ते असतील यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं आज देशाला पुन्हा एकदा त्याचा शब्दप्रयोग मी करणं खरं योग्य नाही पण ज्या व्यक्तीनं आदरणीय पंतप्रधानांबद्दल पनौती हा शब्द वापरलेला होता. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. देशाची राजकीय पनौती कोण आहे हे आज देशानं आणि देशातल्या मतदारांनी सिद्ध केलेलं आहे. कायमस्वरूपी नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करायची, अमित शहांवर टीका करायची, सरकारवर टीका करायची, तेच महाराष्ट्रामध्ये त्यांचं धोरण होतं आणि महाराष्ट्रातले देखील काँग्रेसचे नेते मला असं वाटतं काल रात्रीपर्यंत जमिनीपेक्षा 6 फूट उंचीवरनं चालत होते की सरकार आपली जेतील आणि अशा पद्धतीचं काँग्रेसनं आणि त्यांच्या सगळ्या अलायन्सनं जे वातावरण तयार केलं होतं त्याला खऱ्या अर्थानं मतदारांनी छेद दिलेला आहे आणि तिन्ही ठिकाणी फार मोठ्या फरकानं भाजपा विजयी झालेला आहे. आपल्याला माहीत असेल की 9 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जी विकासात्मक घोडदौड केलेली आहे, देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळ्या पद्धतीनं नेऊन ठेवलेलं आहे, इंटरनॅशनल लीडर म्हणून त्यांच्याकडे आता बघितलं जातं, या सगळ्या तर पार्श्वभूमी आहेत पण प्रत्येक राज्यामध्ये विकासाचा अजेंडा घेऊन एनडीएनं काम केलं आणि भाजपला फार मोठं बहुमत या सगळ्या ठिकाणी मिळाले. काँग्रेसच्या वागणुकीमध्ये असलेली कायमस्वरूपी नकारात्मकता, वंशवादी आणि कायमस्वरूपी घेतलेलं हिंदू विरोधी धोरण हे त्यांच्या पराभवाला आज कारणीभूत ठरलंय आणि मी काही काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला सल्ला देण्याएवढा मोठा नाही परंतु मला जे काही राजकीय ज्ञान आहे त्याच्यावरनं मला असं वाटतं की जी काय भारत जोडो बिडो यात्रा काढली होती त्याचा कसलाही परिणाम त्याच्यावर झाला नाही. भारत जोडोचा परिणाम सुद्धा परंतु काही ठिकाणी माझ्याकडे आकडेवारी आहे आताच्या निकालाच्या संदर्भातली. छत्तीसगडला जर आपण बघितलं तर काँग्रेस मागच्या वेळी 68 सीटवर होती ती आता 33 सीटवर आलेली आहे. राजस्थानमध्ये 99 सीट होत्या त्या 68 सीट झालेल्या आहेत. एमपीमध्ये 114 जागा होत्या त्या 67 झालेल्या आहेत आणि तेलंगणामध्ये भाजप 1 होतं ते 7 ते 8 पर्यंत भाजप पुढे गेलेलं आहे आणि म्हणून जोरदार मुसंडी भाजपनं मारलेली आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना देशाचे पंतप्रधान करण्याचा निर्णय या निकालातनं स्पष्ट होतोय. काही लोक म्हणतात ही सेमीफायनल आहे पण मला असं वाटतं की फायनलचा निकाल देखील या निवडणुकीमधनं लागलेला आहे, मतदारांनी दिलेला आहे. त्याच्यामुळं आता तरी काही लोकांनी शहाणं होणं गरजेचं आहे आणि त्यांच्या जीवावर राजकारण करणाऱ्या महाराष्ट्रातल्या नेत्याने देखील शहाणं होणं गरजेचं आहे. म्हणजे मगाशी मी काही लोकांची पत्रकार परिषद बघितली, पत्रकार परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं की हे जरी निकाल लागले असले तरी पुढचं चित्र बदलणार आहे. म्हणजे किती तो अति आत्मविश्वास असावा. म्हणजे आपण पडलेलो आहोत, आपण हरलेलो आहोत आणि हरूनसुद्धा म्हणजे ज्याला आपण हिंदीमध्ये गिरे तो भी टांग उपर अशा पद्धतीची वक्तव्य करायची मी समजू शकतो की आपला कार्यकर्ता डिप्रेशनमध्ये जाऊ नये, खचून जाऊ नये, दुसरीकडे जाऊ नये म्हणून कदाचित ह्या सगळ्या गोष्टी चालू असतील. पण काँग्रेसचं बोलणं मी समजू शकतो. काँग्रेसची अलायन्स असलेले महाराष्ट्रातले काही पक्ष आजही राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात हा म्हणजे अति आत्मविश्वास आहे असं मला वाटतं आणि म्हणून जे निकाल लागलेले आहेत, निकाल लागतायत हे देशानं दाखवून दिलंय की नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान म्हणून केलेलं काम, हिंदुत्वाबद्दल घेतलेली त्यांची भूमिका
370 जे कलम रद्द केलं, राम मंदिराचं जे आश्वासन दिलं होतं हे तर पूर्ण केलंच, परंतु बाकी सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन प्रत्येक जाती धर्माचा विकास झाला पाहिजे, प्रत्येक जाती धर्माला न्याय मिळाला पाहिजे या भावनेतनं महिला असतील, युवा वर्ग असेल, बुजुर्ग लोक असतील, पुरुष मंडळी असतील, या सगळ्यांना एका वेगळ्या विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी, अमित शाह साहेबांनी केलं. म्हणूनच आज फार मोठं मताधिक्य आणि फार मोठं वातावरण या तिन्ही राज्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या वतीनं, आमच्या सगळ्या शिवसेनेच्या वतीनं आणि सरकारच्या वतीनं ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास या सगळ्या जनतेने दाखवलाय त्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीनं मी त्या मतदारांचे आभार मानतो. आणि ज्यांचा भ्रम होता त्या भ्रमाचा भोपळा मतदारांनी फोडला, आणि म्हणून विशेषतः मतदारांचे देखील आभार मानतो. आणि याच पद्धतीची निवडणूक महाराष्ट्रामध्ये होईल, याच पद्धतीची खासदारकीची निवडणूक महाराष्ट्रामध्ये होईल, आणि महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त खासदार हे महायुतीचे निवडून येतील, आणि आमदारकीच्या निवडणुका ज्यावेळी होतील त्या 215 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू हे पुन्हा एकदा या निकालानं सिद्ध झालंय. अशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहील जी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आहे तशी. तेलंगणामध्ये राहुल गांधींची जादू दिसते आहे, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पण दिसून येईल असं वक्तव्य सकाळी संजय राऊत यांनी केलं होतं, तर पण परिस्थिती एकंदरीत उलटी झाली. तर जादू दिसली ना, त्यांची जादू काय आहे, किती ते चालले, किती त्यांनी स्वतःचं शारीरिक वजन कमी केलं, आणि ते कमी करताना त्यांचं राजकीय वजन देखील किती कमी झालं हे देशाच्या जनतेनं मतदारांनी त्यांना दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकानं त्या पदाचा मान सन्मान ठेवला पाहिजे. पंतप्रधान एक्स वाय झेड कुठची व्यक्ती असू दे, पण ते देशाचे पंतप्रधान आहे, त्यांना वाटेल त्या पद्धतीनं शिवीगाळ करणं, त्यांचं अनुकरण करून महाराष्ट्रात इथल्या मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करणं हे मला असं वाटतं की राजकीय चांगले संस्कार नाहीत. आणि ज्यांना राजकीय चांगले संस्कार नाहीत त्यांना जनता कसा धडा शिकवते हे राजस्थान मध्य प्रदेशनं दाखवलंय, पुढच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र देखील इंडिया आघाडीची जी पहिली बैठक, दुसरी बैठक मुंबईमध्ये झाली आणि मी पक्षाच्या वतीने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, ती प्रेस कॉन्फरन्स जर बघितली, मी काय फार मोठा राजकीय विश्लेषक नाही किंवा भविष्य सांगणार नाही, जसं ते सांगतात सरकार पडेल सरकार पडेल, हे येतील ते येतील, पण त्याचवेळी आपण सांगितलेलं होतं की ज्या अलायन्समध्ये ममता दीदींसारख्या एका ज्येष्ठ महिला भगिनीचा खुर्ची देखील देऊन सन्मान करण्यात येत नाही अशी अलायन्स भविष्यामध्ये टिकणार नाही. आणि आज अनेक लोकांच्या पत्रकार परिषद आपण बघा, आज थोडा प्रत्येकजण मागं जाऊन परत चर्चा करायला सुरुवात झालेली आहे. काही लोकांनी तर नरेंद्र मोदी साहेबांचं, अमित शहांचं अभिनंदन देखील केलेलं आहे, त्यांनी घेतलेले जे एफर्ट्स आहेत त्याचं देखील अभिनंदन केलेलं आहे. काही लोकांनी हे देखील सांगितलं की देशामधला ट्रेंड जो आहे तो भाजपाचाच आहे, परंतु पत्रकार परिषद संपवत असताना असं सांगितलेलं आहे, तरी ह्याचा परिणाम पुढच्या निवडणुकीमध्ये होणार नाही. तर शेवटचा पॅरा जो आहे तो कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी आहे. मला असं वाटतं की हवा मोदी साहेबांनी, त्याच्यानंतर अमित शाह साहेबांनी, नड्डा साहेबांनी ऑलरेडी सगळ्यांची काढून टाकलेली. त्यांनी या विजयाचं श्रेय आहे, भाजपच्या विजयाचं श्रेय हे तपास यंत्रणांना दिलं आहे. संजय राऊत असं देखील बोलले की तपास यंत्रणांचे देखील अभिनंदन केलं पाहिजे. मला असं वाटतं की हे बघा, म्हणजे ते मतदारांचा अपमान करत आहे. पहिली गोष्ट अशी आहे की तपास यंत्रणा ह्या संबंधित कोणाशी आहेत, तर काही लोकांशी संबंधित असू शकतात, परंतु आपण हा आक्षेप मतदारांवर घेतोय, मतदारांचा अपमान करतोय हे देखील काही लोकांच्या लक्षात येत नाही. आणि कदाचित महाराष्ट्रामध्ये देखील जी काही त्यांची अलायन्स येऊ नये यासाठीही वक्तव्य होत असतील, मला छुपा अजेंडा काय त्यांचा माहिती नाही, परंतु मतदारांचा अपमान, लोकप्रतिनिधींचा अपमान हा कायमस्वरूपी काही लोकांचा धंदा बनला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आमच्या अलायन्ससाठी अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे. जे काही वातावरण तयार केलं गेलेलं होतं ते मतदारांनी मोडीत काढलंय, आणि त्याबद्दल सगळ्या मतदारांचे आभार मानले पाहिजे. सर, हिंदी में जाना चाहेंगे, चार राज्यों के जो रिजल्ट्स बीजेपी ने अच्छा किया है, तेलंगाना में अभी नहीं हुआ है, रिजल्ट सामने नहीं आया, किस तरीके से देखते हैं? नहीं, छत्तीसगढ़ में तो भाजपा की सत्ता अभी आ रही है, पिछली बार वहाँ कांग्रेस के 68 थे, अभी वो 33 हो गए, राजस्थान में 99 थे वो 68 हो गए,
एमपी में 114 थे वो 67 हो गए, और तेलंगाना में जो एक एमएलए बीजेपी का था वो भी 7 बन गए। 3 जगह भाजपा की सरकार आ गई है, और मेरे ख्याल से मतदारों ने भाजपा ही यानी नरेंद्र मोदी साहब ही देश के पंतप्रधान रहेंगे ये कौल ये निकाल से दिया हुआ है। सर, ऐसे में कुछ लोगों ने बीच में पनौती करके उनको संबोधित किया करता, क्या कहना चाहेंगे? नहीं, कुछ लोगों ने नहीं, राहुल गांधी ने ऐसा बोला था कि जो आप वर्ड यूज कर रहे हैं वो पीएम साहब के बारे में किया था, लेकिन देश की राजकीय पनौती कौन है, पनौती कौन है वो खुद है, वो उन्होंने साबित कर दिया है। इसलिए खुद से बड़े आदमी के ऊपर यानी जो पीएम है जो सीएम है उनके ऊपर ऐसी बुरी बयानबाजी करना ये अच्छी बात नहीं, ये गलत है। सर, नाना पटोले भी ऐसा आरोप लगा रहे हैं कि अभी जो रिजल्ट आए हैं वो लोकसभा के रिजल्ट नहीं रहेंगे, इन स्टेट से हम कुछ सीखेंगे और लोकसभा जो है वो हम जीतने ही वाले, ऐसा जो है नाना पटोले। 4 दिन पहले उन्होंने ऐसा कहा था कि चार जो राज्यों की चुनाव यंत्रणा जो शुरू है, चुनाव के रिजल्ट जो आएंगे वो पूरे कांग्रेस के आएंगे, ये 4 दिन पहले उन्होंने बोला था। उनकी जो भविष्यवाणी थी वो मतदार लोगों ने गलत साबित कर दी है, और एमपी इलेक्शन में यही होगा, महाराष्ट्र में तो 45 के आगे जाएंगे। ये कहना ही पड़ेगा ना, क्योंकि जो उनके साथ रहने वाले कार्यकर्ता है एमएलए है वो यहाँ वहाँ नहीं जाए, इसलिए ये करना ही पड़ेगा, ये बोलना ही पड़ेगा। लेकिन दोपहर के बाद जो प्रेस कॉन्फ्रेंस आप ही दिखा रहे हो उसमें कई लोगों ने ये भी बोला है कि आगे वाला ट्रेंड जो है वो बीजेपी का है, जो विरोध में आज बोल रहे उन्होंने कहा है। इसलिए 100% एमपी के इलेक्शन के बाद नरेंद्र मोदी साहब ही देश के पंतप्रधान बनेंगे। अभी तो कार्यकर्ता लोगों का भी कॉन्फिडेंस बढ़ गया है, कैसा काम करना है, कैसा आगे जाके चुनाव लड़ना है, ये तो रिहर्सल थी। तो अभी मेरे ख्याल से 300 प्लस क्यों, 350 प्लस। या बाबतीमध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं काम, देवेंद्रजींचं काम, अजितदादांचं काम, हे लोकांच्या उपयुक्त असं काम महाराष्ट्रामध्ये चालू आहे, आणि म्हणून महाराष्ट्र सरकारनं घेतलेले जे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचे निर्णय आहेत, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचे निर्णय आहेत, ते देखील बाकीच्या राज्यांमध्ये जाऊन त्या पद्धतीचे आम्ही निर्णय घेऊ अशा पद्धतीची यंत्रणा एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील यांनी वापरली, आणि त्याला देखील जनतेनं प्रतिसाद दिला आहे। म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये देखील होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या फरकानं महायुती जिंकेल हा माझा विश्वास आहे। अभी मशीन के बारे में जो जीतता है वो बोलता है मशीन अच्छी है, जो हारता है वो बोलता है मशीन अच्छी नहीं। तो जो जो एनसीपी के जीते हैं, जो जो शिवसेना के जीते हैं, एनसीपी के भी जीते हैं ना कि नहीं जीते हैं, तो अभी उनको पूछना पड़ेगा कि आप कैसे भूल हो गई इसलिए चुन के आए क्या। इसलिए ईवीएम मशीन का इसमें कुछ भी ये नहीं है, जो वहाँ के वोटर्स हैं उन्होंने दिखा दिया है ये देश की राजकीय पनौती कौन है। ये तो पूरा अधिकार शिवसेना ने हमारे जो लीडर है मुख्य नेता है एकनाथ शिंदे साहब को दिया है, बीजेपी देवेंद्र जी के नेतृत्व में ये बातचीत करेगी, और एनसीपी अजित पवार साहब के नेतृत्व में बातचीत करेगी, और मैंने हर बार बोला है कि ये 3 लोगों को पूरा महाराष्ट्र का इंफ्रास्ट्रक्चर मालूम है, भौगोलिक रचना मालूम है, कौन कहाँ से जीत आएगा ये भी मालूम है, इसलिए हमारी जो अलायंस है वो अच्छी तरह से चल रही है। इसलिए मैंने बोला कि इलेक्शन के बाद 215 से आगे हम
एमएलए चुनके लाई है। मात्र विरोधकांकडून यावर भाष्य करताना वारंवार असं बोललं जात आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ज्या स्टँडिंग आहेत सध्याच्या ज्या जागा आहेत लोकसभेच्या त्यावर देखील भाजप क्लेम करेल, ते आम्ही बघू ना, त्यांना काय काळजी करायची। त्यांनी माझं म्हणणं की आम्ही कुठच्या जागा घेणार, आमचं काय होणार, याच्यापेक्षा तुमचं काय झालं ते बघा ना, आपलं वाटवळ झालं ते बघण्याची गरज आहे। दुसऱ्याचं कशाला आम्ही बघू ना, आम्ही कुठची सीट लढवायची नाही लढवायची ते आम्ही ठरवू, तुमचं काय झालंय बघा। म्हणजे मगाशी जे मी सांगितलं, अरे तुमचा एवढा दारुण पराभव झाला आहे, एवढं तुम्हाला जनतेनं नाकारलंय, तरी किती कॉन्फिडन्सनं बोलता। आणि मला असं वाटतं की हा जो कॉन्फिडन्स आहे म्हणजे हा भयानक आहे। एवढं सगळं वाटवळ होऊन सुद्धा तुम्ही काय आम्हाला शिकवणार, तुमच्या सल्ल्याची काही आवश्यकता नाही, आणि तुमच्या सल्ल्यानं आम्ही जर वागलो तर आमचं वाटवळ होईल। त्याच्यामुळे तुमचं तुम्ही वाटवळ केलं तर चांगलं आहे। काय काय इंदोर सारख्या मराठी बहुल भागात 9 सीट्स होत्या, त्याच्यावरती भाजपचा वर्चस्मा दिसतोय। मामांची जादू परत एकदा आपल्याला मध्य प्रदेशमध्ये पाहायला मिळाली, गोंदियाच्या किंवा महाराष्ट्राच्या जवायांनी करून दाखवलं असं म्हणता येईल नाही। मामांच्या बाबतीमधले तुम्ही जनतेचे तिथलं जर बाईट्स बघितले, आपणच दाखवले सगळ्यांनी आम्हाला, त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे। परंतु स्वतः मुख्यमंत्री मोदी तिथले असं सांगितलं की हा जो करिश्मा आहे हा पूर्णतः नरेंद्र मोदी साहेबांचा आहे। तिथे टॅगलाईनच अशी होती की मध्य प्रदेश के मन में मोदी, जनता के मन में मोदी और मध्य प्रदेश मोदी के मन में मध्य प्रदेश, अशा पद्धतीने एवढं आपुलकीचं नातं जर देशामध्ये मोदी साहेबांबद्दल निर्माण झालेलं असेल तर कशाला बाकीच्यांनी गप्पा मारायच्या, गप्प बसायचं, जमलं तर आमच्याबरोबर यायचं, तर गप्प बसणार, जे काय आहे त्यांनी निवडणुका लढवा, शांत बसा, सारखं शिंदेसाहेब काय करणार आहेत, देवेंद्रजी काय करणार आहेत, हे काय करणार आहेत, ते काय करणार आहेत, मग तुमचं काय होत चाललंय बघा। ग्रामपंचायतीमध्ये ही परिस्थिती तुमच्यावर इथं आली, पण मला मगाशी जे सांगितलं होतं भयानक कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आहे, हा येतो कुठून ह्याच कळलेला नाही मला। म्हणजे पराभव होऊन सुद्धा आम्ही जिंकलोय दाखवण्याचा जो कॉन्फिडन्स आहे हा देशात जर सगळ्यात चांगला कुठं प्रेझेंट केला जात असेल तर तो महाराष्ट्रात केला जातो। मला असं वाटतं की अपात्रतेवर न बोललेलं बरं, कारण ते ज्युडिशियरी मॅटर चालू आहे, आम्हाला आमच्या कागदपत्रांवर कॉन्फिडन्स आहे, आम्ही खोट्या सह्या केलेल्या नाहीत, आम्ही खोटे कागदपत्र दाखवलेले नाहीत, आम्ही एकदा 22 व्हीप सांगतोय, आम्ही एकदा 23 व्हीप सांगतोय, एकदा गटनेते शिंदेसाहेबांना म्हणतोय, एकदा अजय चौधरींना म्हणतोय, असं आमच्याकडनं झालेलं नाही। त्याच्यामुळं आमच्याकडच्या कागदपत्रावर आम्हाला कॉन्फिडन्स आहे। जे सुप्रीम कोर्टामध्ये झालं, जे निवडणूक आयोगामध्ये झाले, तीच आमची अपेक्षा आहे, आणि राहुलजी आम्हाला न्याय देतील ही देखील अपेक्षा आहे। शेवटी ते ज्युडिशियरी मॅटर आहे, त्याच्यामुळे पात्र अपात्रेवर यांनी बोलू नये, स्वतःचं काय झालं ते पहिलं बघावं। संपर्कात भरपूर लोक आहेत, भरपूर आहेत, येत जातील, अजून जसं पुढे जाऊ तसे अजून येतील। मला असं वाटतं की शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये अनेक लोक आहेत, काही लोक वर्षाच्या मागच्या दराने येतात, काही लोक पुढच्या दराने येतात, काही असं भरपूर लोक, काही ठाण्याला भेटतात, अनेक लोक असे आहेत। त्याच्यामुळे काय आहे ना सांगायचं, आणि म्हणून सांगतो एवढं सगळं करून हा जो काय कॉन्फिडन्स असतो तो कुठनं येतो, ती एनर्जी कुठनं येते, एक म्हणजे खरं कमाल आहे, आणि त्या आत्मविश्वासाबद्दल त्यांना मी दाद देतो। नाही आता निकालावर चर्चा करताना मंत्रिमंडळ विस्तार आपण नंतर करू, आता तिकडचा मंत्रिमंडळ विस्तार काय होतोय ते आधी आपण बघू। थँक्यू। छत्रपतींचा विचार म्हणजे